अनलॉक प्रक्रियेमध्ये हळूहळू मनोरंजन सृष्टी देखील सुरू होतीये. त्यामध्येच काल नवीन सिनेमाची अनाउन्समेंट झाली. या सिनेमाचं नाव आणि पोस्टर दोन्हीही भन्नाटे. मराठीतला पहिला झॉमकॉम सिनेमा झोंबिवली असं या सिनेमाचं नाव असून त्याचं पोस्टर समोर आलं. हा एक हॉरर कॉमेडी सिनेमा आहे. या सिनेमात अभिनेता अमय वाघ, ललित प्रभाकर, वैदेही परशुरामी यांच्या मुख्य भूमिका असतील. या सगळ्या कलाकारांनी हे पोस्टर त्यांच्या इन्स्टा अकाउंटवर शेअर करत त्याला 2020 लॉकडाऊन इन डोंबिवली, 2021 अनलॉक इन झोंबिवली असं म्हटलंय. या पोस्टरवर झोंबी असल्याचं दिसतंय, त्यामुळे एका वेगळ्या विषयावरील चित्रपट बघायला मिळेल यात काही शंका नाही. या सिनेमाचं दिग्दर्शन आदित्य सरपोतदार यांनी केलंय. आतापर्यंत आपण बॉलिवूड आणि हॉलिवूड मध्ये झोंबीवर आधारित सिनेमे पाहिलेत. मराठी सिनेसृष्टीत पहिल्यांदा झोंबीवर आधारित सिनेमा बनतोय. या सिनेमाचं शीर्षक इंटरेस्टिंग आहे आणि डोंबिवली मधील झोंबीज असं कनेक्शन असल्यामुळे सिनेमाचं नाव झोंबिवली असं आहे. प्रेक्षकांचं आगळ्या वेगळ्या पद्धतीने मनोरंजन करण्यासाठी मराठीतला पहिला झॉमकॉम सिनेमा झोंबिवली 2021 मध्ये प्रदर्शित होईल. सारेगामा प्रस्तुत आणि युडली फिल्म्स निर्मित झोंबिवली या सिनेमाचा मुहूर्त नुकताच मुंबई इथे पार पडला आणि या सिनेमातील काही सीन्स शूटिंग लवकरच लातूर इथे होणार आहे. आदित्य सरपोतदार यांनी क्लासमेट्स, माऊली, फास्टर फेणे अशा मराठी सिनेमांचं दिग्दर्शन केलंय, जे सिनेमे चांगलेच हिट ठरले आणि आता त्यांचा झोंबिवली सिनेमा देखील नक्कीच प्रेक्षकांचं चांगलंच मनोरंजन करेल. तुम्हाला या सिनेमाचं हे पोस्टर कसं वाटलं आणि या सिनेमासाठी तुम्ही किती उत्सुक आहात हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा. आणि मराठी सिने इंडस्ट्रीच्या बातम्या अपडेटसाठी फॉलो करा राजश्री मराठी.